तुम्हीच मारलंय अनुरागला, किंवा अनुरागच्या नासाला कंटाळून तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याचा खून केलाय अशी दाट शक्यता आहे मला। नमस्कार, मी अजिंक्य भोसले। यू मस्ट डाय या नाटकात मी सिद्धेश वर्धम ही भूमिका करतो आहे। हे एक थ्रिलर नाटक आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे, आणि सस्पेन्स थ्रिलर नाटक लाईव्ह बघण्याची मजा आणि त्याची तालीम करण्याची मजा आत्ता आम्ही घेतो। नाटकात प्रामुख्याने म्हणाल तर 9 कलाकार आहेत आणि 9 वेगवेगळ्या भूमिका आहेत, 9 वेगवेगळ्या काय म्हणतात व्यक्तिरेखा आहेत, आणि भन्नाट एकंदर ही 9 लोक एकत्र आलेत, आणि मग कसं काय त्या घरात घटना घडतात आणि हे सगळे कसे अडकतात असं एक छानस खिळवून ठेवणारं नाटक आहे। म्हणजे आपण समज एका नवीन ठिकाणी राहायला गेलो तर एक शेजारचं एक नॉर्मल घर आहे, लाईक आपल्याला लांबणं ते नॉर्मल वाटतं आहे, पण जेव्हा आपण त्या घरात घुसतो तेव्हा ते हळूहळू एक पापुद्रे जसे उलगडत जातात तसं त्या दाटणीचं एक नाटक आहे, तर सगळ्यांना खूपच आवडेल असं मला वाटतं आहे। हे बघा इन्स्पेक्टर, तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही सगळ्यांनी आमची स्टेटमेंट्स दिलेली आहे, आता काहीही बोलायचं झालं तर आम्ही वकिलांसमोरच बोलू, इज दॅट क्लिअर? गरज असेल तेव्हा बोलवून घ्या। नमस्कार, मी धनेश पोद्दार, मी विजय सरांबरोबर हे पहिल्यांदाच नाटक करतो आहे। विजय सर हे माझे गुरु पण आहेत, मी ललित कला केंद्रामध्ये शिक्षण घेतलं, तिथे ते आम्हाला शिकवायला यायचे। या नाटकाविषयी महत्त्वाचं असं आहे की माझं कॅरेक्टर एक कवी मनाचा इन्स्पेक्टर आहे, आणि या घरात आल्यानंतर जे घडतं आहे त्या प्रत्येक व्यक्तीवरती मी अतिशय वेगळ्या पद्धतीने संशय घेऊन माझ्या सिनियर इन्स्पेक्टरशी बोलत राहतो, आणि मला प्रत्येकामध्ये संशय घ्यावा, सतत घ्यावा असं सतत वाटत राहतं। आणि हे सगळे कॅरेक्टर्स 9च्या 9 जणं, या इथले आमचे सगळे मंडळी हे भयंकर भन्नाट आहेत आणि अतिशय संशयास्पद आहेत हे नक्की। नमस्कार, मी नेहा कुलकर्णी। मी विजय सरांबरोबर आधी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर विजय सर आम्हाला शिकवायला होते। मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबईची स्टुडंट आहे, पासआउट आहे, आणि ह्या अगोदर गेला माधव, घोळात घोळ अशा बऱ्याचशा नाटकांमधनं काम केलेलं आहे, आणि आता खूप वर्षांनंतर परत नाटकात परत येणं आणि ते सुद्धा विजय सरांबरोबर ही म्हणजे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे। बेसिकली हे जे घर आहे हे पाठारे नावाची फॅमिली आणि कम्प्लिटली वेडी लोकं राहतात या घरामध्ये सगळी, आणि त्यांची मी जे कॅरेक्टर करते ते जुली नावाची त्या घरातली केअरटेकर आणि त्याचबरोबर त्यांची ती मॅनेजर आहे, आणि तिचं प्रचंड प्रेम आहे। कितीही वेडसर लोकं असली तरीसुद्धा तिचं त्या सगळ्यांवरती प्रचंड प्रेम आहे असं हे कॅरेक्टर आहे। अतिशय काय बरं म्हणता येईल, खूप त्याच्यामध्ये ड्रामा आहे आणि खूप सस्पेन्स आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी बघताना प्रेक्षकांना नक्कीच खूप मजा येणार आहे आणि हे नक्कीच खिळवून ठेवणारं नाटक असेल, तर तुम्ही नक्की 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 हे नाटक बघायला या। नमस्कार, मी प्रमोद कदम। यू मस्ट डाय हे नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ह्या नाटकात मी गोविंद हे एक पात्र करतो आहे, जो या घरातला एक मदतनीस आहे किंवा एक केअरटेकर आहे असं आपण म्हणू त्याला। घरात एक घटना होते आणि मग जे काही सिच्युएशन्स क्रिएट होत जातात तर त्या सिच्युएशनला पुढे 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 घेऊन जाणारं हे सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे। प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात येऊन हे नाटक सस्पेन्स थ्रिलर यू मस्ट डाय अनुभवावं, एक वेगळा अनुभव घ्यावा। धन्यवाद। साहेब, या असल्या पॉलिंगच्या बंदुकी लय होत्या साहेबांकडे, साहेब ते मला कधीच हात लावू देत नव्हते, स्वतःच देखरेख करायची। नमस्कार, माझं नाव हर्षल मामुणकर। माझं हे आयुष्यातलं सगळ्यात पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि मी माझं भाग्य समजतो की सगळ्यात पहिलं नाटक मला विजय केंकरे सरांसोबत करायला मिळालं। माझं या नाटकामधलं पात्र आहे अमोग नावाचं, आणि हा अमोग ह्या घरातला एकदम रावडी हिरो आहे। मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा।